नमस्कार, मी उमा रेवणकर, माझ्या मोगाच्या रांचीकोडमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण रव्याच्या पातोळ्या कशा बनवायच्या ते बघूया। पातोळ्या तीन प्रकाराने बनवल्या जातात, गव्हाच्या पिठाच्या, तांदळाच्या पिठाच्या आणि रव्याच्या। पातोळ्या बनवायला एकदम सोप्या असतात आणि श्रावणात येणाऱ्या हळदीच्या पानांमुळे ते अजून सुवासिक आणि स्वादिष्ट लागतात। प्रथम साहित्य बघूया। दोन तीन हळदीची पाने, एक पेला बारीक रवा, एक पेला दूध, एक पेला किसलेलं ओलं खोबरं, अर्धा पेला किसलेला गूळ, एक किसलेली काकडी, एक मोठा चमचा तीळ, एक मोठा चमचा वेलची पावडर, एक मोठा चमचा साखर, दोन मोठे चमचे साजूक तूप, काजूचे तुकडे आणि चवीप्रमाणे मीठ। त्यात आधी रव्यात चवीप्रमाणे मीठ मिसळून घ्या। नंतर त्यात साखर मिसळून घ्या, किसलेली काकडी मिसळून घ्या, आणि दूध मिसळून एकत्रित करून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवा। रवा दुधात भिजवल्यामुळे स्वादिष्ट लागतो आणि किसलेल्या काकडीमुळे मस्त सुगंध येतो। जेवढा रवा चांगला भिजणार तेवढी पातोळी मस्त नरम बनते। तर आता सारण कसं बनवायचं ते बघूया। कढईमध्ये साजूक तूप गरम करून घ्या, त्यात पांढरे तीळ परतून घ्या। नंतर त्यात किसलेलं ओलं खोबरं, किसलेला गूळ मिसळून घ्या। वितळायला लागला की त्यात काजूचे तुकडे, किसमिस आणि वेलची पूड घालून मिक्स करून चांगलं भाजून घ्या। सारण एकजीव झालं की गॅस बंद करा। सारण गार करून घ्या। हळदीची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्या। पानं मोठी असेल तर त्याचे तुकडे करून घ्या। तुपाचा हात फिरवून घ्या। भिजलेला रवा एक एक चमचा घेऊन हळूहळू पानांवर पसरवून घ्या। सारण मधोमध पसरवून घ्या। एका साईडनी हलकच तुंबडून घ्या आणि दाबून घ्या। पातोळ्या दोन पद्धतीने फोल्ड करायचे असतात, एक ही अशी आणि दुसरी अशी। टाळीच्या ताटात पातोळ्या पसरवून घ्या। पाणी घालून उकळी काढायची। पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करून पातोळ्या पसरवलेली जाळी त्यात ठेवायची। काफीचं पाणी पडायला नको म्हणून मी झाकणाला हा एक कपडा बांधून घेतलेला आहे। 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्या। हळदीच्या पानातल्या सुवासिक पातोळ्या तयार झालेल्या आहेत। हळदीच्या पानातल्या सुवासिक आणि चविष्ट पातोळ्या बनवून तुम्ही नक्की त्याचा आस्वाद घ्या। आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या मोगाच्या रांचीकोडला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा।
तर पुन्हा भेटूया अशा सोप्या झटपट रेसिपीं बरोबर। तोपर्यंत देव तुमचे सगळ्यांचे आरोग्य बरे धरू।